लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील पाचव्या व अंतिम टप्प्यासाठी उद्या मतदान होत आहे. या मतदानाची जी आहे ती तयारी पूर्ण झालेली आहे. आपण आतो आहोत नाशिकच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील नांदगाव या ठिकाणी. या ठिकाणी अधिकारी मतदान अधिकारी व कर्मचारी यांची रेलचेल सुरू झालेली आहे. थोड्याच वेळात या ठिकाणावरून ईव्हीएम मशीनचे वाटप होणार आहेत. प्रशासकीय यंत्रणा त्या दृष्टीने पूर्ण प्रशासकीय यंत्रणेने तयारी केलेली आहेत. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात एकूण 10 उमेदवार आहेत तर 1922 मतदान केंद्रावर जे आहे ते मतदान होणार आहे. त्यासाठी 11,776 मतदान अधिकारी व कर्मचारी हे यांची निवड करण्यात आलेली आहेत. या मतदारसंघातील 18,53,387 मतदार जे आहे ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत. एकूणच काल निवडणुकीच्या प्रचाराची सांगता करण्यात आलेली आहे. या निमित्ताने केंद्र देशातील व राज्यातील अनेक दिग्गज नेते हे प्रचारासाठी नाशिक जिल्ह्यात तळ ठोकून होते. मोठ्या प्रचारसभा देखील नाशिक जिल्ह्यात पार पडल्या. स्थानिक मुद्द्यावर व देशांतर्गत मुद्द्यावर जी काही ही कालची निवड प्रचारसभेची सांगता करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता उद्या होणारं मतदान व त्याची टक्केवारी याच्यावर उमेदवारांचं जे आहे ते भवितव्य अवलंबून राहणार आहे. संदीप जेजुरकर, एबीपी माझा, नांदगाव, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.